friends and students today we are going to study about page number 180 last period we have completed the novel 2.4 to serve with love written by e.r braithwaite in the last period we have completed page number 178 the historical background of the poet also we have completed page number 179 summary of the novel also we have completed page number 180 the theme of the novel and today we are going to study about the synopsis of the synopsis of the extract page number 180 that you are looking on the screen dear friends what you are looking on the screen the you are looking on the screen the synopsis last part on the page number 180 so let us see the synopsis of the extract in this extract Braithwaite recounts the half yearly report of the students council ya uh, novel mode. टू सर्व विथ लव या नॉवेलमध्ये ब्रेथवेट या नॉवेलिस्ट यांनी काय केले तर हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल विद्यार्थ्यांचा एक हाफ इयर म्हणजे एक प्रथम सत्राचा किंवा एका सत्राचा रिपोर्ट जो आहे तो या सिन नॉवेलमधून त्यांनी सादर केलेला आहे की ज्यामध्ये इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स ऑन वॉट दे हॅव बीन स्टडींग दस फार जे जे विद्यार्थ्यांनी या सत्रात शिकले ज्या ज्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला या गोष्टीचा रिपोर्ट या सत्रात ते सादर करणार आहेत विद्यार्थी स्वतः ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटिव्ह स्पीक नॉलेज नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फासिस ऑन how मच they have learnt अबाउट द डिफरंट पीपल कल्चर कस्टम अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड interracial कोऑपरेशन तर या उतार्यामध्ये किंवा या नॉव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वर्षाचा वर्षाचा किंवा एका सतराचा जो स्टडी आहे त्याचा रिपोर्ट सादर क करायचं नियोजन केलेलं आहे आणि ब्रेथवेटचं जे आहेत त्यांच्या क्लासमधला तो तिथं एक रिप्रेझेंटेटिव विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या ज्ञानाच्या आणि कसोटीच्या आधारे ते कोर्सबो वर्क जे काम कसं पूर्ण केलं त्याचबरोबर हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट द डिफरंट पीपल त्या वेगवेगळ्या वेग या नॉवेलच्या माध्यमातून किंवा या तिथले वेगवेगळे लोक त्यांचं कल्चर संस्क संस्कार कस्टम्स चालीरीती अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय महत्व आणि सहकार्य या रिपोर्ट ते साज सादर करणार होते मिस जोसेफ अँड डेनहम बोथ स्टुडंट्स ऑफ द ब्रेथवेट्स क्लास आता इथले मिस जोसेफ नावाचे आणि डेनहम नावाचे दोन विद्यार्थी की जे दोघही ब्रेथवेटच्या क्लासमधले दोन विद्यार्थी काय करणार करन होते याचं सादरीकरण द प्रिसाईड ओव्हर द मीटिंग ते थोडक्यात तिथं सादरीकरण करणार होते मीटिंगमध्ये ॲट द आउटसेट ऑफ मिस्टर क्लोरिन द हेडमास्टर हेडमास्टर कोण होते त्या शाळेचे त्यांच्या समवेत आणि त्यांच्या समोर हे हाफ इयरली रिपोर्ट आहे तो सॅलिब सेलिब्रे किंवा प्रेझेंटेशन करणार होते कोण मिसेस जोसेफ आणि डेनहम हे दोन दोन क्ला ब्रेथवेटच्या क्लासमधले विद्यार्थी की जे सुरुवातीला तुम्ही ऐकले थीममध्ये वगैरे की ज्या विद्यार्थ्यांनी ब्लॅक पर्सन म्हणून हे ट्रीड करत होते कुणाचे तर ब्रेथवेट यांचं पण तेच विद्यार्थी आता इतके त्यांच्यात डेव्हलपमेंट केलं ब्रेथवेट या शिक्षकांनी की आज ते आपल्या मुख्याध्यापकांच्या समोर हाफ इयरली रिपोर्ट सादर करणार होते आणि प्रतिनिधी म्हणून त्या क्ला ब्रेथवेटच्या वर्गातले दोन विद्यार्थी सादर करणार uh, uh, होते सगळ्या वर्गाचे प्रतिनिधी मिस जोसेफ आणि डेनहम तर ॲट द आउटसाईट मिस मिस्टर फ्लोरिन द हेडमास्टर ॲड्रेस द मिटिंग विथ द लेंदी सुरुवातीला जे हेडमास्टर होते मिस्टर फ्लोरिन यांनी ॲड्रेस म्हणजे स्पीच भाषण दिलं मिटिंगमध्ये well एक लांब मोठं असं भाषण दिलं बट वेल रिसीव्ड अ प्रेझेंटेशन आणि त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्याबद्दल कौतुकी त्यांनी केलं वन आफ्टर अनादर एकानंतर एक इच क्लास एकानंतर एक इच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस प्रत्येक एकानंतर एक असं प्रत्येक वर्गाने आपल्या आपल्या वर्गाचा हाफ इयरली रिपोर्ट सा जो आहे तो प्रोग्रेसचा त्यांनी सादर केला थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह वर्गातला जो प्र निवडलेला प्रतिनिधी आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्गाने असा रिपोर्ट सादर केला ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट सो फार प्रत्येक विषयात ते काय काय शिकले याचा रिपोर्ट त्यांनी त्यामधून सादर केला अ पॅनल ऑफ टीचर इज चुझन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन रिगार्डिंग द रिपोर्ट त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचा जो रिपोर्ट आहे त्याच्याबद्दल साठी विद्यार्थ्यांच्या काय अड्याडचणी किंवा प्रश्न उत्तरांना हे देण्यासाठी काय अडचणींना का तोंड देण्यासाठी शिक्षकांचं एक पॅनल नेमलं होतं टीचर्स पॅनल पॅनल ऑफ टीचर इज च्यूजन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन प्रत्येक वर्गाला एक पॅनल नेमलेलं होतं विद्यार्थ्याच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास ज्या विद्यार्थ्यांनी जे रिपोर्ट सबमिट केला आहे त्याच्यावरच्या अडीअडचणी समस्या निराकरण करण्यासाठी पॅनल शिक्षकांचं होतं द लोएस्ट क्लास बिगीन फर्स्ट अगदी खालच्या वर्गापासून सुरुवाती केली त्या रिपोर्ट सादरीकरणाची अँड पेज नंबर नेक्स्ट बघा आता जेवरती आपण आता बघणार आहोत ते इथून द uh, लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट लहान छोट्या वर्गापासून सुरुवात केली सादरीकरणाची अँड इट uh, इज

क्लास बिंग ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट शेवटी ब्रेथवेटचा क्लास आहे त्यांनी त्या क्लासमध्ये आपला रिपोर्ट सादर करायला आणला मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग बाय क्लॅरिफाईंग दॅट आता त्यांच्यातले जे प्रतिनिधी होते मिस जोसेफ आणि डेनहम यांनी सुरुवात केली त्यांच्या रिपोर्ट सादरीकरणाची जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास हा? जिथं आपण आलोय त्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही लक्ष ठेवा बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रिसिडिंग सॉरी प्रोसिडिंग बाय क्लॅरिफाईंग दॅट द कॉमन थीम अंडरलाइंग ऑल देअर स्टडीज धिस टर्म इज इंटर डिप डिपेंडन्सी ऑफ द मॅनकाइंड मानवाचं एकमेकावर कसं अवलंबून आहेत मानव प्रत्येकजण जीवस्य जीवनम या पद्धतीने प्रमाण प्रत्येक मानव एकमेकावरती कसा अवलंबून आहे असं मिस जोसेफने आपले सादरीकरण सुरू केले पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ आता पॉटर जे आहे आता पॉटर कोण आहे तुम्हाला पेज नंबर वन सेवन्टी एटवरती सांगितलेलं आहे तिथे किंवा कॅरेक्टरचा प्रत्येकी रोल काय आहे तर पॉटर कोण आहे तर एक कॅरे मे मायनॉर कॅरेक्टर आहे त्यातलं युरोपियन फिलिप्सच्या ह्याच्यातलं तर पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ मॅथच्या बाबत पॉटर बोलला फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फोस्टर्ड बाय यूज ऑफ कॉमन वेट अँड मेजर्स सांख्यिकी किंवा गणिताच्या भाषेतील कसं विद्यार्थ्यांना ग्रेटर अंडरस्टँडिंग समजलं आहे आणि वर्ल्ड्स म्हणजे वर्ल्ड वर्ल्ड इज फोस्टेड बाय तर जगामध्ये कशी वाढ झाली कशाबाबत बाय यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स एक सर्वसामान्य वेट किंवा मो मोजमाप याबाबत लोक कशी जागरूक झाले आणि त्याच्यामध्ये कशी वाढ झाली ह्याबद्दल त्यांनी बोलले तर पुढं मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जॉग्राफी पेग तुम्हाला प्रश्न येईल कोण कटल्या विषयावर बोलले काय तर मिस पेग आणि जॅक्सन कशा बोलले जॉग्राफी या विषयावरती भूगोल या विषयावर अँड मिस डेअर अँड फर्नान फर्न फर्नमन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजियोलॉजी तर डेअर आणि फर्मन यांनी कशावर चर्चा केली तर सब्जेक्ट ऑफ फिजियोलॉजी फिजॉलॉजी विथ फर्मनन स्टीलिंग द शो बाय एक्झिबिटिंग द मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन तर एक त्यांनी आपलं सादरीकरण एक्झिबिटिंग म्हणजे प्रदर्शनाच्या माध्यमातून कसलं प्रदर्शन केलं द मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन मानवी सांगाडा स्केलेटन म्हणजे सांगाडा सांगाड्याचं प्रदर्शन करून त्यांनी त्याच्याविषयी सादरीकरण केलं स्केलेटन अँड स्ट्रेसिंग द क्लास कनक् कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर सेम तर यामधून त्यांनी काय केलं तर सर्व लोक सारखे असतात हे त्या सांगाड्याच्या माध्यमातून त्यांनी स्ट्रेस देऊन सांगितलं इथं त्यांना काय सांगायचं की बेसिकली ऑल पीपल वेअर सेम म्हणजे काय इथं म्हणायचंय ब्रेथवेटला की सर्व लोक सारखीच म्हणजे नाको काळा ना गोरा काळा गोरा असेल जरी त्याचा ह्युमन स्केलेटन जो आहे सांगाडा आहे तो एक सारखा असतो म्हणून काळा गोरा हा वंशद् विद्वेष करू नका काळा हे असू द्या माणूसच आहे गोरा हे असू द्या माणूसच आहे म्हणून काळा गोरा हा एकमेकाला हेट्रीड पद्धतीनं द्वेष मत्सर हेवा न करता ऑल पीपल वेअर सेम सगळे सारखे आहेत हे तिथं पटवून द्यायचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला मिस डॉट रिपोर्ट्स ऑन द हिस्ट्री काई केला? साधर केला. Science, तर आता मिस डॉट जे आहेत त्यांनी काय केलं हिस्ट्री इतिहास विषयाचा रिपोर्ट सादर केला अँड मिस जोसेफ मिस द डोमेस्टिक सायन्स तर घरगुती विज्ञान किंवा घरगुती वैज्ञानिक गोष्टी याच्याविषयी त्यांनी साजरीकरण केलं डेनहम जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांनी काय केलं क्रिएट्स अ स्टर्ब बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पी टी तर डेनहमने काय केलं पी टी म्हणजे फिजिकल एज्युकेशन या विषयावरती बोलले अँड गेम्स किंवा स्पोर्ट्सवरती गेम्स अँड स्पोर्ट्स कंप्लेनिंग दॅट ते तक्रार होती की द क्लास वॉज इलकन्स्युवड अँड पॉइंटलेस त्या वर्गाची इलकन्स्युवड म्हणजेच प्रगती नाही किंवा पॉइंटलेस प्रगती नाही आणि मग यानुसार मग पुढं त्यांनी काय केलं तर या पॅरेग्राफमध्ये बघा मिस्टर वेस्टन मिस्टर डेल इवॉन्स सॉरी मिस्टर वेस्टर्न मिसेस डेल इवॉन्स अँड मिस फिलिप्स आर च्यूजन ॲट द रँडम टू आन्सर द स्टुडंट क्वेश्चन यांना हे जे शिक्षक आहेत वेस्टर्न मिस डेलेवॅन्स आणि मिस फिलिप्स यांची निवड केली कशासाठी चोजन ॲट द रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन अरायजिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी ह्या तीन शिक्षकांना त्यांच्या समस्याचं निराकरण स सा, करण्यासाठी निवड केली त्यांची वेन डेनहम्स पर्स पर्सुएस पर्सुएस म्हणजे पाठपुरावा करत होता कशाचा हिज एनक्वायरी ऑन द नेसिसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट टू टेक पी टी सर्व विद्यार्थ्यांना पीटी विषय म्हणजेच शारीरिक किंवा खेळाचा विषय निवड करण्यासाठी रिक्वायरिंग किंवा गरज त्याची त्यानं मांडत होता प्रि रिप्रेझेंटेशन करत होता मिस्टर वेस्टर्न रिस रिस्पॉन्ड क्वाईट रिडिक्युलरली ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट तर तिथले जे शिक्षक होते मी मिस्टर वेस्टन यांनी अगदी हा हास्यास्पद असं प्रयत्न करत बढाया मारणे किंवा खवळत सांगितलं की आउट ऑफ द सब्जेक्ट हा विषय आउट ऑफ सब्जेक्ट असा आहे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला अँड ऑफरिंग नो कोहेरंट आर्ग्युमेंट आणि त्याच्यावर वादविवाद घालायची गरज नाही असं सांगितलं अनएक्सपेक्टेडली अनअपेक्षितपणे द क्वाईट अँड हेजिटन मिस फिलिप्स स्टेप इन ते फिलिप जे आहेत शिक्षक ते पुढे आले आणि म्हणाल्या एक पाऊल पुढं टाकून म्हणलं काय अँड गिव्ज अ स्टर्डी डिफेन्स स्टर्डी म्हणजे बळकट किंवा फसवा डेफन्स डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस याविषयी त्यांनी बोलल्या अँड डेनहम नोईंग दॅट डेनहमला हे माहीत होतं की ही हॅज बीन आउटविटेड आउटविटेड म्हणजे फसवा हॅज नो चॉइस बट टू रिस्पेक्टफुली चीज हिज हेटेड प्रोटेस्ट तर त्यानं एक म्हणलं की चीज म्हणजे स्टॉप तर जी हेटेड प्रोसेस आहे म्हणजे हिटेड प्रोसेस प्रोटेस्ट म्हणजे हे जे उगविनाकारण एकमेकाला विरोध करायचा हे त्यांनी स्टॉप केला अगदी आदराने स्टॉप करायला सांगितलं अँड ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स ऑफ हिज क्लास आणि मग जेवढं इतकं सुंदर त्या विद्यार्थ्यांनी की जे सुरुवातीला मुलं डल वाटायचे की रिस्पेक्ट देत नव्हते शिक शिकवू देत नव्हते वर्गात लक्ष देत नव्हते तेच मुलं ब्रेथवेटनं स्वतःच बदल करून घेतला आणि त्यांना रिस्पेक्ट देऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात वळवलं आणि तीच मुलं आज आता सुंदर पद्धतीने वर्गाचा हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंट सुंदरपणे केला याबाबत ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड अगदी मनापासून समाधानी झाली कशाबाबत विथ द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स ऑफ हिज क्लास विद्यार्थ्यांची जी आपल्या वर्गातल्या जी प्रगती पाहून अगदी मनापासून हार्टली त्यांना सॅटिस्फाईड किंवा समाधान त्यांना वाटलं झालं तर आता आपण जे आता बघायला सुरुवात करणार आहोत ते मूळ टॉपिक आपला टू सर्व विथ लव म्हणजेच काय टू सर्व विथ लव तर प्र टू सर म्हणजे प्रति सर पत्र लिहितो आपण अगदी असं तसं आणि विथ लव्ह स्नेहपूर्ण अभिवादन स्नेहपूर्ण अभिवादन तर बघूयात आपण पेज नंबर वन वरती आता जो बघत आहोत ते टू सर्व विथ द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर फिफ्टीन्थ विद्यार्थ्यांचा जो पहिल्या सत्रातला जो रिपोर्ट सादरी करायचा होता त्याची डेट होती नोव्हेंबर पंधरा अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लेड स्कूल ते जे ग्रीन शाळेचं नाव काय ग्रीनस्लेड स्कूल स्कूल या शाळेमधला तो अतिशय महत्त्वाचा दिवस होता का या शाळेमध्ये उन्हाळ उंडगी मुलं आजपर्यंत होती मात्र या बॅचला ब्रेथवेटने ह्या मुलांमध्ये जे बदल केले आणि मुलं स्वतः सादर करणारा तो रिपोर्ट होते पंधरा नोव्हेंबरला हाफ इयरली रिपोर्ट त्यासाठी दृष्टीने तो दिवस महत्वाचा होता आय हॅड हर्ड अ क्वाईट डील अबाउट दिज ऑकेजन आणि ब्रेथवेट म्हणतात की मी असं ऐकलं की ते तर एक डील अबाउट दिज ऑकेजन या प्रस एक वेगळे पण ह्या प्रसंगाचं या ऑकेजनचं उक, होते की हॅपी इयरली ब्रेशी साजर करण्याचा तो दिवस अँड बिकेम एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच जसजसा तो दिवस जवळ येईल म्हणजे रिपोर्ट साजर साजरीकरणाचा तसतसे मुलांमध्ये अतिशय उल एक्सायटेड म्हणजे उल उत्साह दिसू लागला इट वाज एन्टायरली देअर डे अगदी पूर्ण दिवसभर दिवस ते काय काय करतो ते डे अरेंज्ड म्हणजे मांडणी प्रेझेंटेड साजरीकरण अँड कंट्रोल्ड बाय देम हे सगळं त्यांनी स्वतःच्या स्वतः सा कर, करत होते मुलं आय ऑब्झर्वड नॅरेटर म्हणतात की आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट मी त्यांची जी काय ॲक्टिव्हिटीज म्हणजे कामं जे आहेत ते मी आपलं ते ऑब्झर्व करत होतो कसे त्यांनी तयारी करावी कशी नाही केलेली आहे काय ते पाहत होते नथिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वेअर अलोकेटेड अगदी त्यांनी कामाची वाटपसुद्धा अगदी व्यवस्थित एखाद्या बिझनेस सारखे त्याचं वाटप वगैरे केलं होतं अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्रॅम सगळं प्रोग्रॅम नीट म्हणजे अगदी नीट जिथल्या तिथं ते प्रोग्रॅमची त्यांनी मांडणी आखलेली होती त्या दिवसासाठी देअर वेअर विस्पर्ड कॉन्फरन्सेस कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अनादर क्लासेस इन अरेंजमेंट ऑफ इट वेगवेगळ्या क्लासेसमधल्या त्या जे मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांची सुद्धा कुजबूज चालली होती इतकी व्यवस्थित अरेंजमेंट झालेली होती अपीठ ऑन दॅट डे अगदी त्या दिवशी देर वॉज नो असेंब्ली सभा वगैरे नव्हती द चिल्ड्रन अरायवड स्मार्टली ड्रेस्ड मुलं आता त्या रिपोर्ट साधने कर, साजरी करण्यासाठी सुंदर अशा पोशाखामध्ये आले होते पॉलिश्ड बूट पॉलिश वगैरे करून ॲज लाईक टीचर ते साजरीकरण करत इतकं त्यांचं तंतोतंत तंत, नियोजन होतं अँड मिस जोसेफ अँड डेनहम जे प्रतिनिधी आहेत ते दोघं हू सिम्ड टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द ऑकेजन एका ऑफिसमधले काही महत्वाची जशी असतात अगदी तशा पोशाखात ते आलेले होते मूड अबाउट अमंग देअर कलिग्स त्यांच्या समेत ते पुढे गेले एन्शुरिंग दॅट खात्री करत की इच वन वॉज रेडी टू प्ले हिज हर पार प्रत्येकानं आपापली भूमिका अतिशय सुंदरपणे निभवायची असं त्यांनी सूचित केलं तिथं अ बेल वॉज रंग ॲट टेन एम सकाळी दहा वाजता बेल वाजली अँड एव्हरी वन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सीट टुगेदर इन द क्लासेस वर्गामध्ये प्रत्येकाने ट्रुप आपल्या आपल्या जे ग्रुप केलेले होते आणि त्या ऑडिटोरियम रूममध्ये ते क्लासमध्ये एकत्र झाले ग्रुपनं उत्तर किंवा रिपोर्ट सादरी करण्यासाठी मिस जोसेफ अँड डेनहम जे वर्ग प्रतिनिधी होते जोसेफ आणि डेनहम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट सगळ्यात मत सिनियर स्टुडंट जे होते सॅट ऑन द स्टेज ते स्टेजवर बसले मुख्याध्यापकांच्या समवेत म्हणजे त्यांना सुद्धा मान सन्मान दिला ब्रेथवेटनं वन ऑन uh, इच साइड ऑफ मिसेस फ्लोरिन एका बाजूला जे मुख्याध्यापक कोण होतं मिस मिस्टर फ्लोरिन त्यांच्या शेजारी एक बसलं एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला एक असे स्टेजवरती त्यांची व्यवस्था झाली हो ॲज सून ॲज एव्हरी वन वॉज सिटेड अँड सायलेंट सगळेजण शांत बसले होते स्टूड अँड ॲड्रेस रि द स्कूल त्या फ्लोरेन मिस्टर फ्लोरेनने विद्यार्थ्यांना स्पीच दिलं भाषण दिलं ही स्पोक ॲट लेंथ खूप लांब असं त्यांनी भाषण दिलं मुख्याध्यापकाने रिटरेटिंग द एम्स ते फोकस करत होते की आपले एम्स ध्येय उद्दिष्ट त्याचबरोबर मुलांच्या सुधारण्याबाबतीत त्यांची ध्येय उद्दिष्ट शाळेचे ध्येय उद्दिष्ट पॉलिसीज ऑफ द स्कूल शाळेची काय ध्येय धोरणं अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इज चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स आणि शाळेची ध्येय धोरणं उद्दिष्ट जे आहेत त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन सहभाग गरजेचं आहे याविषयी त्यांनी मुख्याध्यापकांनी भाषण केलं ही गेव प्रेज त्यांनी स्तुती केली वेरेवर इट वॉज इंडिकेटेड ज्यांनी ज्यांनी यासाठी योगदान दिलं त्यांची स्तुती केली मुख्याध्यापकाने बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन आणि सगळ्यांना इन्सिस्ट केलं म्हणजेच आग्रह केला की के अजून के के एक गोष्ट तुमच्याकडून करायची तुम्ही बाय देल तुम्ही स्वतः टुवर्ड्स द जनरल इम्प्रुवमेंट इन द कंडक्ट तर सगळ्यांमध्ये सर्वसामान्य सुधारणा वाता वागण्यामध्ये कंडक्ट म्हणजे आपलं वागणं उठणं बसणं याच्यामध्ये त्यानंतर कंडक्ट क्लीननेस स्वच्छता यात सुधारणा व्हायला पाहिजे वा कंडक्ट म्हणजे आपलं बिहेवियर वागणं वगैरे वा त्याचबरोबर क्लीननेस स्वच्छता अँड द परसेट ऑफ नॉलेज आणि ज्ञान घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणं या गोष्टीसाठी आपण अजूनही इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे असं ते म्हणाले तर आपण आजच्या पिरियडला काय बघितलं तर सिनॅपसिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट पेज नंबर वन एटी त्याचबरोबर पेज नंबर वन एटी वन स्टार्टेड टू स्टर विथ लव अँड नेक्स्ट पार वी विल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड पेज नंबर वन एटी टू फॉर द नेक्स्ट पिरियड टील देन थँक्यू ओके